नमस्कार, एनबीसीएन न्यूजच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा आपलं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत अविनाश ठाकरे, जे महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळाचे राज्यमंत्री आहेत, तसेच भाजपा ओबीसी नेता म्हणून देखील यांची ओळख आहे, तर तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून देखील हे निवडून आलेले आहेत. आणि गेल्या 2 दशकापासून समाजकारण आणि राजकारणामध्ये सक्रिय असे हे नेते आहेत. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये. आपण ओबीसी महामंडळाच्या प्रश्नाने जे आहे या मुलाखतीची सुरुवात करणार आहोत. काय सांगणार आहात की ओबीसी महामंडळाच्या काय नवीन योजना आलेल्या आहेत ओबीसी समाजासाठी? महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळ 1994 साली स्थापन झालेलं आहे आणि तेव्हापासून विशेषतः ओबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असेल किंवा बिझनेसमॅनला लोन असेल किंवा कृषी विषयक असेल याच्यावर सातत्याने त्यांना फायनान्सिंग या महामंडळाकडनं केलं जात होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये जे लोन वाटलं ते रिकव्हरी नसल्यामुळे ही योजना काही काळ बंद होती. हे महामंडळातले महामंडळाचं डिस्बर्समेंट काही काळ बंद होतं, परंतु आम्ही गेल्या सरकारानंतर आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आणि ज्या जुन्या योजना होत्या ज्याच्यामध्ये लाभार्थ्याला त्रासही होत होता पैसे भरायला किंवा लाभार्थ्याला अडचण व्हायची आणि त्यामुळे लाभार्थी पैसे भरू शकत नव्हता, म्हणून आम्ही 2 नवीन योजना त्यामध्ये आणल्या. सबसिडी देण्याच्याऐवजी आम्ही बिनव्याजी कर्ज जाता लोकांना द्यायला लागलो आहे बँकेच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल जी लोन केस आहेत ती 10 लाखापर्यंत आणि ग्रुप लोन आहे ते 50 लाखापर्यंत. त्यामध्ये अजून एक अडचण होती की बँक जे आहे बँकर्स हे बेरोजगारांना कर्ज द्यायला मागे पुढे पाहत होत्या किंवा त्या अशा प्रकारच्या योजनांमध्ये इन्व्हेस्टमेंटला बँक जरा मागे पडते. त्याच्यामुळे आम्ही नॅशनल बँकेसोबत आता डिस्ट्रिक्ट बँक, कोऑपरेटिव्ह बँक, आपल्या सिटी बँक यांनासुद्धा, नागरिक बँक यांनासुद्धा इन्वॉल्व्ह केलं, पतसंस्थांनासुद्धा इन्वॉल्व्ह करतो आहे, ज्याच्या माध्यमातून जे मेंबर्स आहे या सर्व बँकांचे किंवा पतसंस्थांचे त्यांना इझिली त्या पतसंस्था आणि त्यांच्या डिस्ट्रिक्ट बँक आरामात लोन देऊ शकतील. म्हणजे एका अर्थाने 5-10 लाखापर्यंतचं जे रक्कम आहे ही सरकार तुम्हाला बिनव्याजी वापरायला देत आहे आणि माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही योजना आम्ही राबवली होती. आणि ग्रुप लोन जे आहे ते 50 लाखापर्यंत याच पद्धतीने, त्याच्यामुळे आता लाभार्थ्याला खऱ्या अर्थाने व्यवसायामध्ये त्याचा फायदा होईल कारण बँकेचं डिस्बर्समेंट झाल्यानंतर जे रिपेमेंट आहे त्या रिपेमेंटमध्ये पहिले इंटरेस्ट बँक कापते आणि नंतर मग मुद्दल कापायला सुरुवात करते. इथे इंटरेस्ट कम्प्लिटली गव्हर्नमेंट बिअर करत असल्यामुळे लाभार्थ्याला जसं जसं त्याचा बिझनेस वाढत जाईल तसं तसं रिटर्न्स त्याला द्यावे लागणार आहे. त्यामुळे या 2 योजना आज चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद मिळतो आहे. नक्कीच. काय सांगाल सर, आपण सन्मान रॅली जी आहे पुण्यामध्ये जाऊन काढत आहात, नेमकं त्यामागचं काय कारण आणि काय स्वरूप आहे त्या सन्मान रॅलीचं, काय सांगाल? ऍक्च्युली 172 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा पुण्याला भिडेवाडा येथे काढली होती आणि दुर्दैवाने एक पाठ्यपुस्तकामध्ये सावित्रीबाई फुले या पहिल्या स्त्री शिक्षक किंवा महात्मा फुले पहिले स्त्री शिक्षक हा प्रचार आणि प्रसार होता, पण अनेक 99% लोकांना म्हणजे मुलींना सुद्धा अजूनही या दिवशी आपल्या शिक्षणाची सुरुवात झालेली आहे आणि ती जी वास्तू आहे भिडेवाडा ही पुण्या येथे आहे ही सुद्धा माहिती नव्हती. आम्ही नेहमी पाहायचो की जग हे न्यू इयर सेलिब्रेशन करायचं, पण या ज्यांनी हे सेलिब्रेशन करण्याकरता आपल्याला संधी मिळून दिलेली आहे त्यांच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. म्हणून आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून पुण्याला जाऊन एक फुले दाम्पत्य सन्मान दिन रॅलीचं आयोजन करतो आणि पहिल्या वर्षापासून तिथे 1000 लोक त्या ठिकाणी येतात आहे आणि स्वयंस्फूर्तीने स्वयंप्रेरणेने येतात आहे. म्हणजे आपण पाहतो की राजकीय क्षेत्रामध्ये गाड्या पाठवून वगैरे, म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला गाड्या वगैरे पाठवून लोक येतात, पण अशा प्रकारे न होता तिथे स्वयंप्रेरणेने चंद्रपूरपासून तर रायगडपर्यंतचे सर्व मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि एक उत्सव असतो तो आनंद उत्सव म्हणून आम्ही त्यांना मनवतो आणि आता हळूहळू त्याला इतका मोठा प्रतिसाद आहे की यावर्षी जवळपास 40-50 हजार लोक त्या ठिकाणी होते आणि चांगलं वातावरण निर्मिती आणि त्या ज्यांनी आपल्याला हा सन्मान मिळून दिला त्यांना सन्मान देण्याचा हा कार्यक्रम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतोय. नक्कीच, ज्याप्रमाणे आपण समाजकारण करता त्याप्रमाणे आपण राजकारणात देखील सक्रिय आहात, तर काय सांगाल जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणावर जो आहे फटका बसलेला आहे, याचं समीकरण जे बदललेलं आहे राज्यातलं त्याचा हा फटका म्हणता येईल का? नाही, खूप मोठा फटका आपण म्हणू नाही शकत. याच्या अगोदर काय होतं, आम्हाला 22 सीट्स होत्या आणि सेनेला 9 सीट होत्या याच्या अगोदर मागच्या रेजिममध्ये. आता आम्हाला 15 आल्या आणि सेना जी आहे ही काहीतरी 1 सीटवर आलेली आहे. त्याच्यामुळे
जे समीकरण सत्तेचं जे आम्हाला गेल्या वर्षी आम्ही ॲब्सोल्युट मेजॉरिटीमध्ये नव्हतो जिल्हा परिषदमध्ये, आम्ही 22 सीटवर होतो आणि 54 म्हणजे आम्हाला अजून 7 मेंबर्सची आवश्यकता होती, सेनेच्या साथीने आम्ही बनवलं होतं. याला 7 सीट आमच्या कमी झाल्या आणि विशेषत्वाने त्या काटोल आणि सावनेर भागामध्ये आम्हाला कमी झालेल्या दिसल्या. हे स्वाभाविक आहे, सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि सत्ता परिवर्तनामध्ये त्या दोन्ही ठिकाणी मंत्री, त्या दोन्ही विधानसभांना मंत्रिपद मिळालं असल्यामुळे त्याचा परिणाम निश्चितपणे झालेला आहे. त्याच्यातली आमची सावरगाव आणि बेलोनाची तर काटोलमधली खूपच कमी मतांनी आम्ही हारलेलो आहोत, त्याच्यामुळे त्याचा पण फटका आम्हाला कुठेतरी बसलेला आहे निश्चितपणे. आणि जे काही आम्ही कुठे कमी पडलो याचं आकलन आमचं सुरू आहे आणि त्या दृष्टीने या संघटनात्मक ज्या आमच्या रचना सुरू आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्याचा निश्चित उहापोह करून त्याला पुढच्या वेळेला पूर्ण ॲब्सोल्युट मेजॉरिटीवर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका कसे येईल याचा निश्चितपणे विचार करतो. त्याचप्रमाणे NRC आणि JCA आहे, त्याचा पण फटका आपण ZP ला म्हणू शकतो का बसला असेल? मला वाटत ते NRC आणि CAचा फटका ZP ला बसलेला आहे म्हणून. ZP ला निश्चितपणे सत्तांतराचा फटका आपण बसलेला बघतो आहे, कारण NRC आणि CA कायद्याचा जो विषय आहे तो आपल्या भागामध्ये अजून त्याप्रमाणे इतकं काही म्हणजे लोकांमध्ये साधारणतः असा काही रोष दिसत नाही आहे. आणि त्याचं आम्ही पण आमच्या माध्यमातून जनजागरण करतोच आहे आणि ॲक्च्युअलमध्ये जे विरोधक त्याचा जो इश्यू बनवायचा प्रयत्न करत आहेत. CA मध्ये तर सिटिझन अमेंडमेंट ॲक्टमध्ये असं काही आहेच नाही, म्हणजे तिन्ही देशातून आलेले जे निराश्रित आहे म्हणजे जे त्या भागातून जे त्यांना प्रताडीतून जे लोक आलेले आहेत हिंदू समाजाचे, बौद्ध समाजाचे आणि शीख समाजाचे, त्यांना देशामध्ये आपण कायम करायचा हा निर्णय घेतलेला आहे आणि तो काही नवीन निर्णय नाही. याच्या अगोदर सुद्धा म्हणजे स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रकार घडलेला होता, परंतु त्याला राजकीय स्वरूप देऊन विनाकारण काँग्रेस जी आहे ती जनमानसामध्ये एक क्रोध निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे. पण मला वाटत नाही त्याचा कुठेही फटका या इलेक्शनमध्ये बसला असेल असं मला कुठेही वाटत नाही. नक्कीच. आपण मनपा टॅक्स चेअरमन पदाकरता जे आहे आपलं नाव जे समोर येत होतं आणि लगेचच जे आहे बाजी पलटली, हे देखील एक मोठं राजकारण म्हणू शकता येईल का? नाही, राजकारण नाही आहे ॲक्च्युली. पहिल्यांदा मला जेव्हा विचारलं तेव्हा मी म्हटलं होतं की बाबा दुसऱ्या कोणाला संधी द्या, कारण जवळपास महानगरपालिकेचे मी सर्वच एक महापौर पद सोडलं आणि उपमहापौर पद सोडलं तर सर्वच पद भूषवलेले आणि ह्या कमिटीचा अध्यक्ष मी याच्या अगोदरी 2 वेळा राहून चुकलेलो आहे. त्यामुळे माझी स्वतःची अशी इच्छा होती की बा दुसरं कोणी हे पद घेतलेलं बरं राहील म्हणून, परंतु आमचे जिल्हा आमचे शहराध्यक्ष आणि महापौर यांनी म्हटलं की बा आपल्याला हा संक्रमणाचा काळ आहे, सत्ता गेलेली आणि टॅक्समध्ये रिकव्हरी आपल्याला वाढवायची आहे, त्यामुळे तुमचा अनुभव कामात येईल म्हणून तुम्ही हे पद घ्या म्हणून मी होकारही दिला होता. पण थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं, मी आपल्या पुण्याला कार्यक्रमाच्या निमित्ताने निघून गेलो होतो आणि निवडणूक कॉल फॉर झाली, मला कुठेतरी मिसकम्युनिकेशनमुळे मला तो निरोपच नाही कळला की बाबा उद्याला निवडणूक आहे. आदल्या दिवशी संध्याकाळी मला महापौरांचा आणि सत्तापक्ष नेत्यांचा फोन आला की बाबा उद्याला निवडणूक आहे, परंतु त्यावेळेला वापस येणं शक्य नव्हतं नागपूरला, कारण काही पर्सनल असे कामं पुण्याला लागलेले होते त्या दिवशी, त्यामुळे वापस येणं शक्य नव्हतं. मग मीच त्यांना सांगितलं की बाबा निवडणूक काही तुम्ही पोस्टपोन करू नका आणि दुसरा कोणाला संधी द्या मी त्याला निश्चितपणे साथ देईन. आणि शेवटी व्यवस्था आहे, म्हणजे या कमिटीज वगैरे अध्यक्षपद उपाध्यक्षपद या व्यवस्था आहे, शेवटी त्यांची जी इच्छा होती की त्या पदावर गेल्यानंतर महानगरपालिकेला फायदा होईल तर आताही ती इच्छा पूर्ण होऊ शकते. सध्याचे जे सभापती आहेत त्यांच्या बाजूला बसून निश्चितपणे त्यांना जे काही मला त्यातला अनुभव त्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे देण्याचा माझा प्रयत्न राहील आणि जे टॅक्स रिकव्हरीमध्ये जी अपेक्षा पक्षाची ती आणून देण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न राहील, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं काही राजकारण आहे नाही. नक्कीच. राज्यात जे नवीन समीकरण आपण बघतो आहे आघाडीचं, महाविकास आघाडी जी म्हटली जाते समीकरण बसलं आहे, याचा नागपूरच्या विकास कामांवर ही जी सत्ता बसली आहे तर याचा आपल्याला नागपूरच्या विकास कामांवर किती परिणाम होताना दिसतो आहे किंवा होईल किंवा विकास कामं जी आहे ती चालू राहतील असं वाटतंय, काय सांगाल? तुम्ही ज्याला आघाडी म्हणताय ते पहिल्या दिवसाहून बिघाडीचंच काम करताय खरं पाहिलं. आता ज्या दिवशी शपथविधी झाला त्या दिवशी रात्री 10:30 जी कॅबिनेट झाली त्यामधले निर्णय तुम्ही पाहिले तर कुठले निर्णय घेतले? पहिला निर्णय घेतला विकासाच्या संदर्भातला नाही घेतला पहिला निर्णय घेतला विकास कामं थांबवण्याचा. शहर असो ग्रामीण असो म्हणजे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत यांच्याकरता जो डेव्हलपमेंटचा पैसा गव्हर्नमेंटनी मागच्या गव्हर्नमेंटनी दिलेला होता, जे टेंडर्स निघाले होते
आणि वर्क ऑर्डर समजा नाही झाले किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल झालेलं आहे, प्रशासकीय मान्यता मिळाली आणि ते कामं जे आहे ते आता सुरू होणार, आणि तेवढ्यातच 5 जिल्हा परिषदला जी आहे महाराष्ट्रातले ही आचारसंहिता लागली आणि त्यामुळे त्यातले काही कामं एक्झिक्यूट नाही होऊ शकली. सरकारने पहिला जो निर्णय घेतला तो निर्णय हा घेतला की हे सर्वच्या सर्व विकास कामं थांबवा. म्हणजे निश्चितपणे आपण म्हणू शकतो ही आघाडी नाही तर हे विकासाला बिघडवणारी बिघाडी आहे. आणि त्यांनी किती प्रयत्न केले तरी जनता त्यांना माफ करणार नाही, कारण शेवटी गेल्या आत्ता जे सरकार आहे या सरकारचं कम्पॅरिझन गेल्या वेळेतलं जे सरकार होतं 2014 ते 2019 आमचं जे सरकार होतं त्या सरकारने केलेल्या विकास कामांसोबत या सरकारच्या कामाची आता कम्पॅरिझन सुरू झालेली आहे. मग शेतकरी कर्जमाफीचा पण विषय आहे. गेल्या सरकारनी 1.5 लाखापर्यंतची जी शेतकरी कर्जमाफी दिली होती तर 1.5 लाखाच्यावरती तुमचं समजा 50,000, 60,000, 70,000 किती असेल ते तुम्ही भरून तुमचं पूर्ण कर्ज नील करू शकायचे. परंतु यांनी 2 लाखाच्यावरती 1 रुपया जरी असेल तरी त्याला कर्जमाफी मिळणार नाही हा जो निर्णय घेतला त्याच्यामुळे शेतकरी हा फार मोठ्या अडचणीत आलेला. आता त्याचा आकडा मोठ्या प्रमाणात समोर येतो आणि अतिशय कमी लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे. या सरकारने दिलेल्या ज्या घोषणा आहेत त्याचा फार कमी लोकांना फायदा मिळणार आहे. त्यामुळे सरकारच्या ज्या योजना या कुठेतरी याला बाधक आहे. मग मुंबईचं मेट्रो कार्ड मेट्रोचं कारशेडचा पण विषय आहे, मुंबई मेट्रोचा डेव्हलपमेंटचा पण विषय आहे. हे सर्वच्या सर्व जे कामं सरकार जे थांबवत आहे त्याचा निश्चितपणे जनतेमध्ये रोष निर्माण होत आहे. कारण शेवटी सरकार बसतं कशासाठी तर लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी. पण गेल्या 1 महिन्यापासून हे जे सरकार बसले यांनी अजूनपर्यंत एकही जनतेच्या हिताचा निर्णय घेतला नाही. यांची जी आपली ती शिवथाळी योजना जी त्यांनी 10 रुपयामध्ये गरिबांना अन्न गरिबांना भोजन ही जी योजना आणली आता यांनी जी त्यामध्ये काढलं फक्त 18,000च गरीब दिसले यांना या देशामध्ये या भारत महाराष्ट्रामध्ये 18,000च गरीब दिसले. आणि त्यांनी दुपारी 12 ते 2 या दरम्यान ते जेवण देणार. आता माझा एक प्रश्न आहे सरकारला की मजूर जो आहे जो गरीब माणूस आहे हा साधारणतः कामावर जाताना सकाळी जेवण करून कामावर जातो आणि त्याची दुपारची जेवणाची वेळ जी आहे समजा तो एखाद्या ठियावर बसला असेल, आपल्या नागपूरचा विचार केला आपण प्रतापनगरच्या ठियावर बसला असेल तो कलेक्टर ऑफिसला 25 रुपये खर्च करून घेऊन नुसते जेवणाला जाणार आहे. काहीतरी विचित्र अशा योजना तयार करायच्या आणि लोकांची दिशाभूल करायचं अशा प्रकारचं काम सरकारचं काम आहे. त्यामुळे हे बिघाडीचं सरकार आहे, हे आघाडीचं सरकार नाही, हे जनतेला मारणारं सरकार आहे, तारणारं सरकार नाही. नक्कीच आपण म्हणतोय समृद्धी महामार्ग जो आहे ड्रीम प्रोजेक्ट आहे जे आता विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत देवेंद्र फडणवीस यांचा त्यात देखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले, नाव बदल देखील होत आहे, काय सांगाल यावर? कसं आहे की राजकारणच करायचं असेल तर आणि समाजकारणाच्या नावाने राजकारण करायचं हा ज्यांचा पहिल्यापासून मूळ पिंड आहे तर त्यांच्याकडनं दुसऱ्या कुठल्या अपेक्षा करू शकत नाही. समृद्धी महामार्ग हा 6 ते 7 तासामध्ये विदर्भातल्या शेतकऱ्यांचा माल मुंबईच्या भाळकिळा मार्केटमध्ये नेऊन आणि तिथून मग तिथल्या बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून फॉरेनमध्ये घेऊन जाण्याचं एक साधन निर्माण होऊन राहिलं. पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारे अडंगा टाकायचा, नावं बदलायचे आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव त्यांनी दिलं हा त्यांचा प्रश्न आहे. बाळासाहेब ठाकरेंचं नावही मोठं आहे पण त्यामध्ये ज्या प्रकारे राजकारण ते करतात आहे विषयामध्ये हे राजकारण चुकीचं आहे आणि त्याचा निश्चितपणे परिणाम त्यांना येणाऱ्या काळामध्ये बदला भोगावा लागणार आहे. आणि अशा प्रकारचं राजकारण करून काही जनतेचं भलं हे लोक करू शकणार नाही. नक्कीच आपण बघतोय की जी प्रभाग पद्धती आहे ती पुन्हा बंद होऊन जी जुनी वाट पद्धती होती त्या वाट पद्धतीच्या नुसार आता निवडणुका होणार आहेत पुढील, तर यावर काय सांगाल? कसं आहे की फक्त प्रभाग पद्धतीचा विषय नाही, यांनी कॉन्ट्राडिक्टरी निर्णय कसे घेतले पहा की जनतेतून सरपंच, जनतेतून नगराध्यक्ष हे निर्णय बदलून त्यांनी त्याला छोट्या याच्यावर आणलं. म्हणजे त्याला ग्रामपंचायत सदस्यातून सरपंच, नगरसेवकातून नगराध्यक्ष आणि आता त्यांनी वाढ पद्धती आणायचा प्रयत्न करत आहे. याच्यामध्ये काय होतं की आत्ताच्या सध्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये 4 नगरसेवक आहेत. एखाद्या जरी नगरसेवकाचं दुर्लक्ष झालं तरी सुद्धा बाकीचे 3 नगरसेवक जे आहेत ते लक्ष देतात आणि त्यामुळे जनतेला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. समजा तुम्ही सिंगल नगरसेवकावर विषय आणता त्यावेळेला समजा त्या नगरसेवकाचं दुर्लक्ष झालं किंवा त्याची समज कमी असेल तर त्याचा पूर्णच्या पूर्ण परिणाम त्या याला त्या वार्डाला भोगावा लागतो.
आणि या चारच्या पद्धतीमध्ये एक तरी प्रॉमिनंट आणि आपण ज्या एक्सपिरियन्स नगरसेवक तुम्हाला सापडतोय किंवा दोन प्रॉमिनंट आणि नगर एक्सपिरियन्स नगरसेवक तुम्हाला सापडतोय, त्यामुळे ज्या दिवशी निवडणुका झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच विकास कामांना गती मिळताना तुम्हाला या सध्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये मिळत आहे. नवीन नगरसेवक निवडून आला त्याला शिकायला 2 वर्ष लागतात आणि ते त्याला शिकायला 2 वर्ष लागले की 2 वर्ष मग त्या जनतेचा जनतेला जे विकास कामं पाहिजे असतात त्याच्यामध्ये मागे पडतो. त्याच्यामुळे मला वाटतं की हा जो निर्णय आहे हा राजकीय हेतूने त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांना जी काँग्रेस आणि इतर पक्षांना जी पैसे वाटून निवडणूक लढायची जी सवय लागलेली आहे त्या सवयीचा एक पार्ट आहे. त्यामुळे छोटे छोट्या वार्ड तयार करायचे, मग जनतेला पैसे वाटायचे आणि त्यातून निवडणुका जिंकायच्या. सत्यातून पैसा, पैशातून सत्ता आणि सत्तेतून परत पैसा हा त्यांचा जो पहिलेपासून आतापर्यंतचा निवडणूक लढण्याचा जो अंदाज आहे त्याच्यावर वापस येण्याकरता त्यांनी हा राजकीय सूडबुद्धीने निर्णय घेतलेला आणि याचा निश्चितपणे त्या त्या भागाच्या विकासावर परिणाम होणार आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय बदलावा असं आमचं स्पष्ट मत आहे. नक्कीच. शेवटचा प्रश्न, ज्याप्रमाणे देश पेटून उठला आहे, जेएनयूचा मुद्दा असेल किंवा NRC CAA या मुद्द्यांवरून ज्याप्रमाणे मोर्चे निघत आहेत आणि जेएनयूचा मुद्दा देखील ज्वलंत आहे, यावर काय जनतेला संदेश द्याल? देश पेटून उठत नाही, देश पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. जेएनयूमध्ये जे नारे लागतात आपण पाहत आहे, विद्यापीठ आहे, विद्यापीठामध्ये जेएनयूच्या कधी बातम्या कधी येतच नाही बाहेर की या जेएनयूमध्ये हा स्कॉलर, हा विद्यार्थी स्कॉलर आहे जेएनयूमध्ये. म्हणजे ती एक इन्स्टिट्यूशन अशी आहे ज्याच्या माध्यमातून देश घडवणारे एक विद्यार्थी ज्यांना देश घडवायचे असे विद्यार्थी त्या ठिकाणी जातात आणि जनतेच्या टॅक्सच्या पैशातून त्यांना खूप कमी पैशामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षण मिळतं. जे JNU मधून पास आउट होऊन गेलेले विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलन करताना दिसतात त्याचा अर्थ काय समजायचा? आपण त्यांचं कुठलं काम, हाच काही काम आहे का? जिथे नावं समोर येतात त्या खालीत वगैरेचे हे JNU चे पासआउट विद्यार्थी आहे. 10-10 वर्ष अगोदर JNU पासआउट होऊन गेलेले आहे. कन्हैया आज JNU चा विद्यार्थी आहे का? हा तर पासआउट होऊन गेलेला आहे. पण हे लोक तिथे काय करून राहिले? त्यांचं काय काम आहे तिथे? विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे की नारेबाजी करायला पाहिजे, राजकारण करायला पाहिजे? JNU हा अनेक वर्षापासून राजकीय अड्डा बनवण्याचं काम काँग्रेस आणि CPM ने केलेलं आहे आणि तिथून भडकाऊ एक बयान द्यायचे, तिथून जनतेला भडकवायचे आणि देशामध्ये अराजकता अशांतता पसरवायची आणि त्याच्या माध्यमातून देशाला परत गुलामगिरीच्या खाईत नेण्याचा हा सातत्याने प्रयत्न आहे. काय म्हणताय आपण, सरकार काय म्हणतंय की बा परदेशातून आलेले जे नागरिक आपल्या देशामध्ये राहत आहेत त्यांची कुठेतरी नोंद व्हावी ना. कसं आहे की माझ्या घरी एखादा किरायदार येत असेल तर मला पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करावं लागतं की माझ्या घरी या किरायदार आला. या देशामध्ये आलेल्या नागरिकाची इन्फॉर्मेशन घेतलेली काय वाईट आहे? आणि हे सिद्ध होत आहे. आणि 1984-85 झाली ज्यावेळेला बांगलादेशमध्ये 22 लाख तुम्हाला बांगलादेशी सापडले त्यावेळेला या कायद्याची सुरुवात झालेली आणि आज आपण त्याला आणि इतके वर्ष त्याला इम्प्लिमेंट केलं नाही. शेवटी सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हे इम्प्लिमेंटेशन सुरू आहे. म्हणजे सरकारने घेतलेली भूमिका ही सुप्रीम कोर्टाची भूमिका आहे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचं सरकारने पालन नाही करायचं का हा प्रश्न. त्यामुळे हे जे वातावरण आहे हे स्वतःची वोट बँक कायम करण्याकरता, वोट बँक मिळवण्याकरता आणि हिंदू मुस्लिम वाद तयार करून मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करून स्वतःची वोट बँक सांभाळण्याचं काम काँग्रेस आणि CPM करत आहे. ॲक्च्युअलमध्ये कुठल्याही देशाच्या गृहमंत्र्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला, कुठल्याही प्रकारच्या मुस्लिम समाजाच्या कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला या देशातून जाण्याची आवश्यकता नाही. काय कागदपत्र मागितलं आहे आपण, त्याचा ड्राफ्ट आता बाहेर आलेला आहे, CAA चा ड्राफ्ट बाहेर, CAA चा कायदा, त्याचं पूर्ण GR बाहेर आलेलं आहे. काय काय डॉक्युमेंट मागितले आपण, जे माझे मीडिया म्हणून तुम्हाला सुद्धा विनंती आहे की त्यांनी कुठले डॉक्युमेंट मागितले? तुमचं ओळखपत्र मागितलं, तुमच्याजवळ इलेक्शन कार्ड असेल तर ते सांगा किंवा तुमच्याजवळ राशन कार्ड असेल तर ते दाखवा, तुमच्याजवळ आधार कार्ड असेल तर ते दाखवा, तुमच्याजवळ स्कूल लिव्हिंग असेल तर ते दाखवा, किंवा हे किंवा मध्ये ऑप्शन आहे, किंवा तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल तर ते दाखवा, कुठलंही रहिवासी तुमच्यापाशी प्रमाणपत्र असेल तर ते दाखवा आणि कुठलंही रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर 3 लोकांची आम्हाला फक्त तुम्ही 3 लोकांच्याकडून आम्हाला सिद्ध करा की बा हे 3 लोक तुम्हाला ओळखतात आणि तुम्ही 2014 अगोदरपासून या देशामध्ये राहता. CAA कायद्यामध्ये 2014 अगोदरच्या सगळ्या लोकांना कायम केलेलं आहे. 2014 या देशामध्ये आलेले जे कोणी आहे त्यांना सिद्ध करायचे. मग मला आज प्रश्न पडतो की एखादी 20 वर्षाची तरुणी येऊन TV समोर म्हणते मेरे पास वो नाही, मेरे पास हे नाही. अरे बा तू डिग्री घेतली ना भाई, तू डिग्री घेतली आहे ना, तुझं शिक्षण झालंय ना, तुझी ऍडमिशन झाली आहे ना,
तुला शाळेने तुझ्या शाळेत तू चांगले इतके चांगले कपडे घालून या फाडफाड इंग्लिश बोलताय म्हणजे तुला या देशातल्या कुठल्या ना कुठल्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळाली. मग तुला ऍडमिशन मिळालं तर तुझ्याजवळ तर ते सर्टिफिकेशन आहेच ना. नक्कीच. आणि सर्टिफिकेशन आहे तर तू कशाला रोष कर, तुला काय प्रॉब्लेम आहे. 2014 अगोदर आलेल्या सगळ्यांना आपण कायम करण्याचा प्रयत्न करतो आणि 2014 नंतरच्या लोकांना त्यांचं आयडेंटिफिकेशन प्रूव्ह करायला लागणार आहे. आणि त्याला इतके पर्याय दिले सरकारने की कोणालाही देशाच्या बाहेर जाय, समजा तो घुसखोर नसेल, तो समजा घुसखोर नसेल तर त्याला आणि तो देशामध्ये विघातक कृत्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून आलेला नसेल तर मला वाटत नाही या कायद्यामध्ये अशी कुठली तरतूद आहे की या देशातल्या कुठल्याही नागरिकाला बाहेर जावं लागेल. नक्कीच. धन्यवाद सर, दिलेल्या विविध मुद्द्यांवर तुम्ही माहिती दिलेली आहे, चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. आपण विविध मुद्द्यांवर आज चर्चा केलेली आहे आणि यापुढेही करत राहू. बघत राहा इन बी सी एन न्यूज. नमस्कार.